आणि प्युअर बीट ह्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला आता एक एक करून सांगतो. बघा लेग पीस बघा खडकनाथचा, ओ लजीज इसे कहते खाना. मित्रांनो गरम आहे तरी पण मी बिंदास खाणार, कारण आज मनासारखा भेटलेला आहे आणि पैसे पण तेवढे खर्च केलेले आहेत याला, तर मनासारखाच खायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्हाला खडकनाथ कोंबड्याची रेसिपी बघायला भेटणार आहे. आणखीन हा दुसरी गोष्ट, आपल्याला खडकनाथ कोंबडा म्हणजे मी थोडी इन्क्वायरी करली तर कामोट्यामध्ये भेटतो आहे, तर आता आपण जाणार आहोत कामोट्याला आणि तिथून घेणार आहोत खडकनाथ कोंबडा आणि त्याच कोंबड्याची स्नेहा तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी. तर जो कोणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो जर ऑलरेडी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर आता चला जाऊया कामोट्याला. तर मित्रांनो आता आपण कामोटे सेक्टर 36 चाललो आहोत. मी ना गुगलवरती खूप जागेवरती सर्च केला, खारपाडा साईडला जास्त खडकनाथ कोंबड्या भेटतात पण आपल्याला काही कॉन्टॅक्ट नंबर नाही भेटला. तर आपल्याला कामोटेमधला एका दादाचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला आहे, ते खडकनाथ कोंबडे विकतात. तर आता आपण त्यांच्याजवळ चाललो आहोत. आणि हां, तुमच्या साईडला पण जर खडकनाथ कोंबडे भेटत असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा कुठे कुठे तुमच्या साईडला खडकनाथ कोंबडे भेटतात ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता आपण जाऊया जिथे आपल्याला खडकनाथ कोंबडे भेटतात तिथे जाऊया. तर कंटिन्यू रहा. तर मित्रांनो जिथे आपल्याला खडकनाथ कोंबडे भेटणार होते तिथे आपण आलो आहोत दादाजवळ आणि आपलं नशीब चांगलं आहे. दादानी म्हणजे दादाला आपण कॉन्टॅक्ट करून आलेलो आहोत तर दादानी ठेवलेले आहेत ऑलरेडी, नाहीतर लगेच संपून जातात. तर हे दादा आहेत आणि हे त्यांचे मित्र आहेत. तुमचं काय नाव दादा? माझं नाव देवेंद्र राजे. देवेंद्र राजे आणि दादा तुमचं? सुनील पवार. तुम्ही मित्र, तुमचा मित्र आहे. आणि मग दादा मला आणि माझ्या व्ह्युअर्सला तुम्ही सांगू शकता तुम्ही हा बिझनेस किती वर्षापासून करताय? मी असं मी रिसर्च चालू केलं होतं 2013 आणि मग 2016 आमच्या गावच्या ठिकाणी आम्ही फार्म टाकलेलं आहे. अच्छा, गावच्या ठिकाणी. तुम्ही कुठले आहात? मी मूळचा लातूरचा आहे. कारण की कसं आहे, इकडे मुंबईच्या ठिकाणी एवढी जागा भेटत नाही की आपण फ्री रेंज मध्ये कोंबड्या वाढवू शकतो. तर असं झालं की आम्ही लॉकडाऊन मध्ये 2016 स्टार्ट केलं होतं फार्म. त्यानंतर आमचा सेल्स खूप चांगला चालत होता पण लॉकडाऊन मध्ये आमचा थोडं बिझनेसचं लॉस झाल्यामुळे आम्ही बंद करून ठेवलं होतं. आणि आता परत आम्ही 2 फेब्रुवारीपासून रिस्टार्ट करत आहे हा बिझनेस आणि आता सगळं स्टॉक परत येत आहे आमच्या इकडे. हा स्टॉक कुठे? तुमच्या गावाला असतो? हो, गावाला स्टॉक असतो आणि एकदम फ्रेश स्टॉक आम्ही आता उद्या अगर कस्टमरची गरज आहे ठीक आहे तर आज मागवतो. या पद्धतीने आता हे करायचं. सध्या तर हप्त्याला फक्त एक गाडी येत आहे जी की फ्रायडेला येते आणि सॅटरडे संडेला आम्ही डिस्ट्रीब्युट करतो त्यांना. आणि आपलं माल पूर्णपणे ऑर्गॅनिक असतं आणि आपण वाढवताना कुठलंच अँटीबायोटिक वापरत नाही आणि कुठलेच ग्रोथ हार्मोन्स वगैरे जे बॉयलर कोंबड्यांना किंवा दुसऱ्या कोंबड्यांना जे दिले जातात तसे आपण काहीच देत नाही. मग आता आपल्यासाठी कोणकोणते ठेवलेले आहे? आता इकडे आपल्याकडे खडकनाथ आणि गावरान दोन्ही पण. मी अगर याला शॉपमध्ये ठेवलं असतं ना हे पटकन संपून गेले असते आणि दादा इकडे येणार होता आणि मला कोणाला दुसऱ्याला द्यायचं नव्हतं म्हणून मी इथे लपवून ठेवलेले आहे. म्हणून इकडे लपवून ठेवलेले आहेत. बाकी शॉप मध्ये भरपूर मोठा त्यांचा केज वगैरे आहे. तर त्याला आता एकदा दाखवा जरा. दुसरे गावरण जे असतात ना ते एवढं मस्ती करतच नाही. हे आता भेटायला त्रास एवढा झाला आपल्याला. तर हा तुम्ही गावरण कोंबडा बघताय मित्रांनो, बघा हात लावल्या लावल्या ओरडला. जर याच्या जागेवरती जर तो 250 वाला असता ना अजिबात ओरडला ना, तर धडपड पण नसते केले. बघा हे बघा. ओके, तुम्ही पण कोंबडे घ्यायला आलेत का? आमचे मित्र आहेत खास, ते कोंबडे घ्यायला चालले. आज वाटतं पार्टी आहे. आज पार्टी आहे. तर हा आहे खडकनाथ ना. ही खडकनाथची प्युअर बीट. ह्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला आता एक एक करून सांगतो. ह्याचं सगळंच काळं असतं. आता तुम्ही बघाल तर ह्याचा तुरा हा आता याला चालू झालेला तो पण काळा. आणि परत ह्याचे जे डोळे अगर तुम्ही बघाल, बाकीच्या कोंबड्याचे डोळे आणि ह्याचे डोळे ह्याच्यामध्ये पण फरक असतो. हा कम्प्लिटली ब्लॅक कलरचा असतो. तुम्ही चोच बघाल, चोच पण कम्प्लिटली ब्लॅक कलर असते. ठीक आहे, त्याच जागेवर आपण पटकन हा कोंबडा दाखवू.
याचे डोळे बघा तुम्ही, याचा तुरा बघा, याचा तुरा आणि याचा चोच पण बघा, पिवळ्या कलरचे आहे आणि डोळे लाल कलरचे आणि ह्याचाच बघितलं तर तुम्ही ब्लॅक असतो. अच्छा, आणि याचा म्हणजे मटन पण रक्त पण कलर ब्लॅक आहे. हा एक मिसकन्सेप्शन आहे, अंडे काळे असतात, अंडे काळे असतात आणि परत म्हणजे रक्त काळं असतं असं म्हणतात, पण अंडे नॉर्मल अंड्यासारखंच असतं. ठीक आहे, पण फक्त थोडं फरक असतं. ही कोंबडी मूळची नेटिव्ह ब्रीड आहे, त्यामुळे ह्याचे अंडे जास्त मोठे नसतात, बारकेच अंडे असतात. तर त्यामुळे कसं आहे की छोटेच अंडे असणार. अजून ह्याच्यामध्ये एक असतं, ह्यांचे पाय बघा तुम्ही, कम्प्लिटली ब्लॅक. आणि त्यात नंतर नख पण बघा, पूर्ण ब्लॅक आहे. मित्रांनो, आता आपण शॉप वरती आहोत आणि आपण घेतले खडकनाथ कोंबडा. आणि जर तुम्ही पण इथून घेताय ना, तर एक चांगला बेनिफिट आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, काही जणांना घरी साफ करायला खूप त्रास होतोय, तर तुम्हाला इथून साफ करून सुद्धा भेटेल, जसा तुम्हाला पाहिजे तसा. म्हणजे आपण घरगुती करतो ना साफ, तसा सुद्धा तुम्हाला भेटेल. तर बघा, तिथे आपण खडकनाथ कोंबडा दिलाय साफ करायला. मित्रांनो, आपण खडकनाथ कोंबडा घेतलेला, तो साफ झालेला आहे. आणि बघा कलर बघा याचा, तसं ब्लॅक कलर टाईप आहे. आणि त्याचे पाय पण बघा. आणि तुम्हाला एक्झाम्पलसाठी ते आपण बॉयलर कोंबडी पण सुद्धा ठेवलेली आहे. ही बघा याच्यामध्ये किती डिफरंट आहे, हे पाय आणि पायामध्ये पण बघा किती डिफरंट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला साफ करून सुद्धा भेटेल कातडी सगळं. तुम्हाला बिना कातडीचा पाहिजे तर बिना कातडीचा सुद्धा भेटेल. आणि थँक्यू सो मच दादा, तुम्ही मला टाइम दिला आणि माझे व्ह्यूअर्स नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. थँक्यू. मित्रांनो, आता आपण घरी आहोत आणि स्नेहा तुम्हाला दाखवणार आहे कडकनाथ कोंबड्याची रेसिपी. तर सर्वात अगोदर हे बघा, आपण कामोटेवरनं आणलेला आहे कडकनाथ कोंबडा, मस्तपैकी कट वगैरे करून आणलेला आहे. हे बघा, कातडी पण त्याला आहे अशी चिपकलेली. आणि जर तुम्ही ट्राय करताय ना, तर कातडी सगळंच घ्या हा खायला. आणि कलर पण बघा काला काला आहे. आणि याचे ना आता मी तुम्हाला फायदे सांगते, कारण आपण पण आज पहिल्यांदा आणले, पण याचे फायदे एवढे आहेत ना की एकदा खाणार तुम्ही तर नेक्स्ट टाइम खरंच खाणार. तर मी सर्वात आधी सांगते, याच्यात प्रोटीन भरपूर मात्रामध्ये असतोय आणि फॅट खूप कमी असतोय. आणि याच्यातला एक आपल्याला तुम्हाला माहिती असेल आजार होतोय, खूप जणांना असं म्हणजे सामान्य आजार आहे तो, म्हणजे विटिलिगो असं म्हणतात त्याला. म्हणजे काय असते, आपल्या स्किनला असं व्हाईट स्पॉट्स येतात, सफेद सफेद डाग येतात बघा. जर ते असं काही आजार असेल तर त्याच्यात ते जर कंटिन्यू खाला ना, कमी होऊ शकते. किंवा एकदम कमी स्टेज मध्ये झालं असेल तर तुम्ही खायचा कंटिन्यू ठेवला तर ते एकदम समाप्त होईल. आणि याचा तुम्हाला म्हणजे व्हिटॅमिन्स पण भरपूर असतात, प्रोटीन तर असतेच, आणि खूप हेल्दी अशी म्हणजे चिकनची रेसिपी होईल आपली कडक. अरे वा, याचे फायदे किती आहेत या कडकनाथ कोंबड्याचे, म्हणून एवढं महाग असते काय. तर चला मित्रांनो, आता रेसिपीला सुरुवात करूया. मग स्नेहा, तू आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकतेस या कडकनाथ कोंबड्याच्या रेसिपीला किती टाइम लागणार आहे? कमीत कमी 45 मिनिट्स लागतील, 45 मिनिटं लागतील. मग सर्वात अगोदर काय करणार आहे? सर्वात आधी आपण बॉईल करून घेऊया. सर्वात आधी मी काय करणार आहे, कडकनाथ कोंबड्याला घेणार आहे आणि बघा 1.5 ग्लास इथे पाणी घेतलाय मी, कुकर मध्ये टाकलाय सर्व कोंबडा. आणि आता इथे मी घेतलाय 4 ते 5 लसूण, तुम्ही बघू शकता साले सकट घेतलाय मी. आणि ते खडे मसाले घेतले, 3 ते 4 लवंग घेतलाय, एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, एक हिरवी वेलची घेतली आणि 2 स्टारफुल घेतले, कांदा घेतलाय आणि थोडस मीठ टाकूया आपण आता याच्यात. आणि आता थोडं मिक्स करूया, झाकण द्यायचं आपल्याला. 4 ते 5 सिटी येस पण आपल्याला प्रेशर कुक करायचं. जसं की आम्हाला खूप जण म्हणजे जेव्हा पण कधी कोण सबस्क्राईबर भेटतो तर हे बोलतो की आमच्या घरात ताईला व्हिडिओज आवडतात, आईला व्हिडिओज आवडतात. मला असं वाटतं की आपले ना फिमेल सबस्क्राईबर खूप जास्त आहेत, कारण कमेंट्स पण आपल्याला फिमेल सबस्क्राईबरच करतात. तर मला एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, आता तुम्ही इथे बघू शकतात 15 लिटरचा हा जेमिनीची वर्णी आहे. तर मी हा तेल म्हणजे 7 महिने करेक्ट युज केले आणि 7 महिन्यात मी एवढे सारे रेसिपीज बनवले, तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती बघितलेच असणार. मी खूप सारे म्हणजे तेल वापरते पण भरपूर, पण 7 महिने कसं काय माझं तेल चालतंय मला क्वेश्चन पडतंय. तर तुम्ही सांगा की तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या 1 लिटरचं प्रमाण पण सांगू शकता किंवा 15 लिटरचं पण सांगू शकता. तुमच्याजवळ जर तुम्ही जेमिनीची बर्नी 15 लिटरची वापरत असणार ना, तरीही संपायला किती महिने लागतात? कारण आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल, कारण कसं आहे ना मला असं वाटतं कधी कधी की मी जास्त युज करते किंवा कमी युज करते याच्यावरून समजेल. बरोबर ना? आणि एवढ्या रेसिपी सुद्धा बनवले तरी पण 7 महिने आपला युज झालाय मस्तपैकी. आणि तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा 15 लिटरची तेलाची बरणी तुम्ही किती महिने वापरताय. तर चला कंटिन्यू. कुकरला सिटी होईपर्यंत स्नेहा वाटण बनवते. तर तुम्ही बघू शकता, एक कांदा टाकलाय भाजलेला, अर्धी वाटी खोबरा टाकलाय भाजलेला, मग त्यानंतर एक टॅमॅटो घेतलाय. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे स्नेहाने बनवलंय वाटण.
आणि इथे आता कुकरला सिटी पण झालेल्या आहेत, तर चला आता झाकण करूया. 5 सिटी दिलेल्या आहेत मित्रांनो. मी आता बघू शकता कुकरला 5 सिट्या होऊन भाप पूर्ण निघालेली आहे. आता काय करते बघा, शिजलेला आहे मस्त पैकी हे बघा. तर आता काय करूया, आपण पाणी वेगळं करूया आणि जे आपला कोंबडा आहे तो सेपरेट करूया. इसे कहते है खाना. आणि मी कुकर मध्ये का केलं याचं एक अजून कारण आहे की याला शिजायला खूप टाइम लागतोय, जसं आपला गावठी कोंबडा असते म्हणून मी कुकर मध्ये शिजून घेतलाय. आता फक्त आपल्याला कालवण करायचं. बघा किती चांगल्या प्रकारे शिजलंय पूर्ण लेग पीस बघा. वाव, हे तुम्ही बघू शकतात. आता हे स्टॉक निघलेला आहे, हाच आपण पाणी कालवण्यासाठी युज करणार आहोत. ओके, तर चला मित्रांनो आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता कडकनाथ कोंबड्याच्या रेसिपीसाठी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर तुम्हाला आता मी जे पेज दाखवलं आहे तो आपण घेतलेला आहे इथे बनवून. आणि खडे मसाल्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता दालचिनीचा एक तुकडा घेतलाय, 2 मोठे वेलची घेतले, 2 स्टार फूल घेतले, दगड फूल घेतलाय थोडासा, आणि 3 ते 4 तेजपत्ता घेतलाय. आणि ते बघू शकता तुम्ही लांब कांदा कटकून घेतलाय, 3 ते 4 कांदा आहे हा. हळद घेतली 1/2 चमचा. आणि इथे मी घेतलाय स्नेहाज लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 2 चमचे. जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्हाला पाहिजे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, आणि तुम्हाला पाहिजे जिरा पावडर आणि गरम मसाला पावडर 1 चमचा. आणि इथे तुम्ही इथे बघू शकता मी घेतलं आला लसणाची पेस्ट बनवून घेतली आहे, मीठ घेतलंय चवीप्रमाणे, इथे घेतलंय तेल. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, आता स्नेहाने ना याच्यामध्ये कांदा टाकलाय, आला लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि अख्खे मसाले टाकलेले आहेत. आता काय करणार स्नेहा, मस्तपैकी कांद्याला ना शिजवून घेणार आहे अख्ख्या मसाल्यामध्ये. गोल्डन ब्राऊन होत पण शिजवायचं. अच्छा, मित्रांनो आता शेवटी कडकनाथ कोंबडा टाकलेला आहे मस्तपैकी मिक्स करून स्नेहाने कुकरला आता झाकण दिलेलं आहे. मग स्नेहा, हा झाकण किती टाइम ठेवायचं आपल्याला? आता आपण सर्वात पहिले हाय फ्लेम वरती 1 सिटी देऊया आणि एकदम स्लो करून 3 सिटी देऊया, म्हणजे 4 सिटी आपण अजून द्या. जर तुम्हाला डाऊट वाटत असेल की एवढ्या शिट्या देणार जास्त गळणार, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पण करू शकता. आधी कमी शिट्या द्या, नंतर तुम्हाला वाटलं तर परत चेक करून परत शिटी देऊ शकता. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आज कडकनाथ कोंबडा खाणार आहोत, कंटिन्यू राहा. आणि फायनली तुम्ही बघू शकताय मित्रांनो काय जबरदस्त कलर पण आलाय. आणि हे बघा लेग पीस बघा खडकनाथचा. ओ लजीज, इसे कहते खाना. असं जर जेवण भेटत असेल गरम काय ना काय काय आपण बिंदास खाऊ शकतो. एक नंबर टेस्टी. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी कडकनाथ कोंबड्याचा मटण झालेला आहे, आता आपण जेवायला बसूया. स्नेहा पहिले स्टार्ट करून दाखवणार आहे. टेस्टी आले. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आपण पण टेस्ट करूया. हे बघा मित्रांनो काय भारी झालेलं आहे. अरे कलर बघा मस्तपैकी आलाय ना. इसे कहते खाना. ओहो हो लजीज, मस्त एकदम थिक पण झालंय ना. आणि बाकी तुम्ही ते बघताय भाकरी तांदळाची आणि भात. तर चला आता करूया सुरुवात कडकनाथ कोंबडा. तर सर्वात अगोदर आपण ना गरम आहे पण गरमच खायला मजा येते. हे बघा शिजलाय पण मस्त. काय ग्रेव्ही झाली जबरदस्त. हे बघा तुम्हाला आता मी एकदा दाखवतो. हे बघा आतमध्ये पण तुम्हाला काला काला दिसत असेल ना. या कडकनाथ कोंबडा खायला मित्रांनो. अप्रतिम.
तर मित्रांनो ना याची ना टेस्ट गावठी कोंबड्यासारखी ना एकदम अलग वाटते ना स्नेहा, डिफरेंट आहे भरपूर. आता बघा याच्यावरती मी ग्रेव्ही म्हणजे चुकून काढली तर बघा पूर्ण तुम्हाला असं काला काला दिसत असेल. मजा आली भाई, आज मजा आली खरंच. कलर आलाय, काय आलाय, भारी आलाय ना. ग्रेव्ही एकदम थिक पण झाली. एक नंबर मित्रांनो, एक नंबर झाल्या, एक नंबर. मस्त टेस्ट जबरदस्त झाली स्नेहा. म्हणजे आपण जेवढे पैसे दिले तेवढा वसूल झाले ना टेस्ट. खरंच महाग आहे पण टेस्टी आहे आणि याचे फायदे पण भरपूर आहेत स्नेहाने तुम्हाला सांगितलेले आहे. लेग पीस बघा, तुम्हाला एकदा दाखवतो बघा. ओहो गरम आहे पण काय सांगू तुम्हाला, मला माझा हातच नाही थांबत. हे बघा लाज अल्टिमेट मित्रांनो, एक नंबर झालाय, पैसा वसूल तुम्ही बोलू शकताय. आणि इकडे बघा पूर्ण बघा कलर बघा कसं पूर्ण ब्लॅक कलर आहे लेग पीस मध्ये. या कडकनाथ कोंबडा खायला या मित्रांनो, गरम आहे तरी पण मी बिंदास खाणार कारण आज मनासारखा भेटलेला आहे आणि पैसे पण तेवढे खर्च केलेले आहेत याला, मनासारखाच खायला पाहिजे. ज्युसी, जसं तोंडामध्ये टाकलं ना डायरेक्ट मास ना त्याचा तोंडामध्ये आला. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम म्हणजे ट्राय केलं, एवढा आम्ही महागाचं कधी घेत नाही. आता प्राइस तुम्हाला सांगते याची, 800 रुपये किलोने आणलाय आपण. आणि 800 रुपये किलो आणि ते पण कोंबडा अजूनपर्यंत मी कधी नव्हता घेतला. पण आपल्याला कसं रिव्ह्यू करायचा होता, आपल्या चॅनलवरती कडकनाथ कोंबड्याचं मटन कधी दाखवलं नव्हता, ते रिव्ह्यू करण्यासाठी आम्ही घेऊन आलो. आणि जेव्हा स्नेहाने रेसिपी बनवली पूर्ण प्रॉपर तुम्हाला दाखवले आणि टेस्टबद्दल बोलवायचं काय बाबा बा, लय भारी झालंय. आता आपण एक काम करूया, राईस सोबत टेस्ट करूया. राईस सोबत ना तर मला खूप आवडते हा, असं काही जर इंटरेस्टिंग असला तर. लिंबू पिलूया. हे बघा काय मस्तपैकी झालं आहे, म्हणजे इझिली हाताच्या हातातच तुटते बघा, काय मस्तपैकी झालंय. या मित्रांनो जेवायला कडकनाथ कोंबड्यासोबत. हो लजीज. तर मित्रांनो आता मस्तपैकी स्नेहाने कडकनाथ कोंबडा बनवलाय, मस्तपैकी आता आम्ही दोघे जण जेवून घेतो. पण व्हिडिओचा एंड करता करता मी ना तुम्हाला मनापासून बोलतोय, कधी जर आयुष्यामध्ये कडकनाथ कोंबडा ट्राय नसेल केला म्हणजे खाला नसणार ना, तर एकदा नक्की खा, खूप फायद्याचं आहे. आणखी दुसरी गोष्ट, तुम्हाला ना खूप आवडेल, म्हणजे याची टेस्ट ना अल्टिमेट तुम्ही बोलू शकता, एकदम अलगच आहे. म्हणजे गावठी कोंबड्यासारखं पण नाही लागत, मटन सारखं पण नाही, म्हणजे ते तुम्हाला एकदा तुम्ही फील करणार तेव्हा तुम्हाला समजेल कशी याची टेस्ट आहे. पण नक्की एकदा ट्राय करा हा, आणि जेव्हा ट्राय करणार ना तेव्हा आम्हाला नक्की सांगा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला, आपण गेलो कामोट्यामध्ये, तर तिथून आपण आणला कडकनाथ कोंबडा आणि स्नेहाने बनवला कडकनाथ कोंबड्याचा मटन. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल, आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.